म्हणून कंत्राटी नाही, नेहमी आपण वेगवेगळ्या आस्थापनांना आपल्या महामंडळांतर्फे जसे पोलीस देतो तशाच प्रकारे देण्यात येत आहेत। कुठेही पोलिसांमध्ये कंत्राटी पद्धतीचा वापर केला जाणार नाही। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। या 3000 कर्मचाऱ्यांकडून केवळ सुरक्षा विषयक कामकाज व गार्ड विषयक कर्तव्य स्टॅटिक ड्यूटी करून घेण्यात येणार असून कायदे विषयक अंमलबजावणी व तपासाचे कुठलेही काम देण्यात येणार नाही। दिनांक 24/7/2023 च्या शासन निर्णयान्वये मुंबई पोलीस आयुक्तालयाकरता देण्यात आलेले बाह्य यंत्रणेवरील म्हणजेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले पोलीस हे नियमित पोलीस शिपाई पदे कर्तव्यावर उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्या सेवा संपुष्टात येणार आहे। राज्य सरकारचेच महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या जवानांना विविध केंद्र व राज्य शासकीय कार्यालय व्यावसायिक प्रतिष्ठाने सार्वजनिक ठिकाणे इत्यादि करता यापूर्वीही सुरक्षा नियमितपणे वापरली गेली आहे व वापरली जात आहे। त्यामुळे मी भाई एक मिनिट मी पूर्ण करतो, त्यामुळे कुठेही कंत्राटी पद्धतीने आपण घेत नाही। आपण ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ तयार केलं होतं त्यावेळी याच्यामध्ये आपण ज्यांना घेतो त्यांना आपले विमानतळ असतील राज्याची किंवा इतर ज्या आस्थापना आहेत त्या आस्थापनांवर आपण गार्डिंगची ड्यूटी देतो। आता अभूतपूर्व अशी परिस्थिती तयार झाली की 3 वर्ष भरती न झाल्यामुळे मोठं डेफिसिट इथं तयार झालंय। आता जी भरती आपण करतोय यापेक्षा जास्त एकावेळी करता येत नाही कारण तेवढी ट्रेनिंगची फॅसिलिटी नाही आहे। त्यामुळे आपण 18,000 करतोय त्यातले 7,000 यांना मिळणार आहेत, तेही आत्ता भरती कंप्लीट झाली आपली, आता ते ट्रेनिंगला जातील, ते 1.5 वर्षांनी येतील। त्यामुळे मुंबई सारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात 10,000 पोलिसांचं डेफिसिट ठेवून मुंबई सारखं शहर सुरक्षित ठेवता येत नाही। म्हणून कंत्राटी नाही, नेहमी आपण वेगवेगळ्या आस्थापनांना आपल्या महामंडळांतर्फे जसे पोलीस देतो तशाच प्रकारे देण्यात येत आहेत। कुठेही पोलिसांमध्ये कंत्राटी पद्धतीचा वापर केला जाणार नाही, तो करण्याचा विचार देखील नाही। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।